आपल्या मुलांना कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर पालक सगळ्यात अगोदर त्या कॉलेजला कोणती ग्रेड आहे हे तपासतात पण कॉलेजला महाविद्यालयाला मिळणारी ही ग्रेड फसवी असल्याचा खळबळजनक ही ग्रेड देण्याची जबाबदारी असलेल्या नॅक या संस्थेचे माजी प्रमुख भूषण पटवर्धन यांनी एबीपी माझाकडे असा आरोप केलाय पटवर्धन यांच्या मते नॅक या यंत्रणेमध्ये पैसे घेऊन ग्रेड देणारी यंत्रणाच कार्यरत आहे आणि याच सगळ्या गैरकारभारावर आपण बोट ठेवलं पण त्याची दखल न घेतल्यामुळं आपण या संस्थेच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला अशी माहितीही पटवर्धन यांनी दिली नॅक सारख्या संस्थेमध्ये महाविद्यालयांच्या मूल्यांकनामध्ये जर गैरव्यवहार होत असेल तर ही बाब विद्यार्थ्यांची आणि पालकांची शुद्ध फसवणूक करणारी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त के केली आहे फक्त इतकंच नाही तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजेच युजीसीच्या धोरणावर सुद्धा पटवर्धन यांनी आक्षेप घेतलाय परकीय विद्यापीठांना रेड कार्पेट आणि स्थानिक विद्यापीठांना मात्र दुजाभावची वागणूक मिळत असल्याचा आरोपही पटवर्धन यांनी केलाय पाहुयात भूषण पटवर्धन यांच्या मुलाखतीचा संपादित अंश नमस्कार मी राहुल कुलकर्णी नॅक ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे जी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे ही संस्था उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि प्रमाणीकरणाचा भाग म्हणून ग्रेडिंग करण्याचं काम करते आणि या संस्थेसाठी श्री भूषण पटवर्धन सर द चेअरमन ऑफ द एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ द नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन काउन्सिल अर्थात नॅक यासाठी ते काम करत होते आणि गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर त्या राजीनाम्यावरून बरीचशी चर्चा सुरू आहे त्यांनी तो राजीनामा दिला का त्याच्या मागची कारणं काय त्यांनी महत्त्वाचं म्हणजे गेली अनेक वर्ष आपण उच्च शिक्षणाची जी काही महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे त्याबद्दल पाहत आहोत बोलत आहोत ते मला त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आहे आणि ते आत्ता आपल्यासोबत आहेत सर एक तर तुमचं एबीपी माझ्यामध्ये स्वागत नमस्कार राईट सो तुमचा जो राजीनामा आहे त्याच्यामध्ये एक चार ओळी अशा आहेत ऑन रिसिव्हिंग वेरियस कंप्लेंट्स फ्रॉम द स्टेक होल्डर्स अँड रिव्ह्यू कमिटी रिपोर्ट्स आय हॅड एक्सप्रेस माय ॲप्रिहेन्शन अर्लियर अबाउट द पॉसिबिलिटी ऑफ वेस्टेड इंटरेस्ट माल प्रॅक्टिसेस अँड नेक्सेस अमॉंग द पर्सन्स कन्सर्न हो बरोबर आहे मी हे पत्र नुकतंच विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांना पाठवलं होतं आणि हे फक्त आत्ता लिहिलेलं नव्हतं मी हे जवळजवळ पाच सहा महिन्यापासून पत्र लिहिलं होतं आणखी त्या संदर्भाने ज्या वेळेला असं लक्षात आलं की नॅकमध्ये जे आवश्यक बदल करायला पाहिजेत ते बदल करण्यामध्ये मी अध्यक्ष म्हणून कुठे कमी पडतो आहे कारण एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणजे कशी सर्व सभासद जर तुमच्याबरोबर असले तुम्हाला जे बदल करायचे आहेत त्याच्याबरोबर ते सहभागी असले त्यांचा पाठिंबा असला तर होऊ शकतं म्हणजे मी अनेक वेळेला दोन तीन वेळेला अनेक वेळेला नाही माझा अध्यक्षांचा म्हणून अधिकार वापरला आहे काही गोष्टी करण्यासाठी पण तो प्रत्येक वेळेला नाही ना वापरू शकत आपण आणि ज्या वेळेला माझं असं लक्षात आलं की बहुसंख्य सभासद हे येणाऱ्या बदलांसाठी तयार नाही आहेत त्यावेळेला मी म्हणलं की मग या पदावरती आपण राहणं योग्य नाही आणि म्हणून मी राजीनामा द्यायचा इरादा व्यक्त केला तो व्यक्त करताना माझी अशी अपेक्षा होती की कमीत कमी आता तरी याची गांभीर्याने दखल घेऊन जे काही बदल करायला पाहिजेत त्याची सुरुवात होईल प्रक्रिया पण तसं झालं नाही दुर्दैवानी त्यामुळे माझा इरादा राजीनाम्याचा जो होता तो राजीनामाच आहे असं समजून दुसऱ्या अध्यक्षांची पण नेमणूक केली गेली आणि हे जेव्हा माझ्या निदर्शनाला आलं आणि ज्या पद्धतीने हे सर्व केलं गेलं त्याला मी आक्षेप घेतला संस्थेचं काम काय प्रत्यक्षात होत आहे का काय नॅक म्हणजे काय तुम्ही सांगितलं त्याचा सा लॉंग फॉर्म यु you नो know, तर याचा उद्देश असा आहे मूळ उद्देश असा आहे की शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं हो। याचा उद्देश हा नाही आहे की तुम्ही कुठल्या तरी ग्रेड द्या आणि त्या तुम्ही मोठमोठ्या बोर्डवरती लावून आम्ही ए प्लस आहोत आम्ही ए प्लस प्लस आहोत सांगून विद्यार्थ्यांना आकृष्ट करा किंवा पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना तिथं जाण्यासाठी प्रवृत्त करा हा त्याचा मार्केटिंग हा त्याचा उद्देशच नाही आहे तर त्याच्यातला जो मूळ उद्देश आहे तो माझ्या असं लक्षात आलं की शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही काय करतो आहे आज हा प्रश्न मी जेव्हा विचारला तेव्हा मला त्याचं काही फार समाधानकारक उत्तर मिळालं मग मी म्हटलं की आता मी नॅकमध्ये आलो आहे तर पहिल्यांदा मी असं करेन की स्टेक होल्डर्सना काय वाटतं नॅकबद्दल म्हणून पहिल्या प्रथम स्टेक होल्डर सर्व्हे घेतला नॅक हा तीस वर्षांमध्ये पदार्पण करेल पुढल्या वर्षी okay. तर आमच्याकडे आतापर्यंत कधीही स्टेक होल्डरचा सर्व्हेच घेतला विचारच नव्हता तर पहिल्या प्रथम आम्ही व्यापक स्तरावरती देशभरातल्या व्यापक स्तरावरती स्टेक होल्डर सर्व्हे घेतला महाविद्यालयात सर्व महाविद्यालय विद्यापीठ शिक्षण तज्ञ त्याच्यानंतर नॅकचे जे असेसर्स आहेत जे जातात जा जा ते अशा सगळ्या लोकांना आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं क्वेश्चनरी देऊन क्वेश्चनरी देऊन okay. आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला या श्वेतपत्रिका जी मेंडली व्हाईट पेपर त्याच्या शेवटी तुम्हाला दिसतील आम्ही अपेंडिक्समध्ये ते दिलेलं आहे त्यातनं असं एक लक्षात आलं आम्हाला की जरी मेजॉरिटी लोकांना असं वाटतं आहे की नॅक हे चांगलं काम करते तरीसुद्धा जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांनी सांगितले की तुमच्या आत्ताच्या पद्धतीमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे कुठल्या स्वरूपात ते ते तर हो मग त्याचा क्लू आम्ही घेतला आणि मग ते होत असतानाच मी तुम्हाला एक अत्यंत मी जेव्हा पहिल्या दिवशी गेलो ना तिथं त्या दिवशी माझ्यासमोर जे फाईल सहीसाठी आली ती ती काय होती तर प्रोव्हिजनल अॅक्रेडिटेशन फॉर कॉलेजेसची फाईल होती ती पी एस सी या नावाने स्कीम आणली होती मी जेव्हा ती वाचली तेव्हा म्हणलं की अरे ही अशा प्रकारची स्कीम यूज कशी शकते पहिल्यांदी प्रोव्हिजनल अॅक्रिडिडेशन हे असू शकत नाही ना mm. तुम्ही अॅक्रिडेशन घ्या किंवा घेऊन जा तुम्ही आहात किंवा नाही आहात प्रोव्हिजनल अर्थ काय आहे त्याला बरोबर mm. मग ते मी नंतर हे कशासाठी म्हटलं तर ते आपल्याला अॅक्रिडेशन वाढवायचे कॉलेजेस जास्तीत जास्ती आपल्याला आपल्या खाली आणे म्हटलं तुमचा उद्देश अतिशय चांगला आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने करताय ती पद्धत चुकीची आहे त्यामुळे मी वेटो वापरला त्यावेळेला आणि सांगितलं की नाही हे मला मान्य नाही आणि हे जरी आधीच्या इ सीने मान्य केलेलं असेल तरीसुद्धा मी त्याला स्थगिती देतो आणि त्याला स्थगिती दिली मी तर उद्देशच आपण याच्यातलं विसरून जातो आणि प्रोसिजरमध्ये जा म्हणजे मग सांगता आलं ना आम्हाला की नाही आता बघा आम्ही गेल्या वर्षामध्ये एवढ्या हजार कॉलेजेस आम्ही नॅकमध्ये आणली त्याला अर्थ नाही काही पण मला विद्यार्थ्यांची अधिक फसवणूक कुठे वाटली की जे तुम्ही तुमच्या राजनाम्याच्या टू तु रिझाईन याच्यामध्ये लिहिले माल प्रॅक्टिसेस इन्क्लुडिंग इन्क्लूड इन्स्टिट्यूट यूजिंग एक्सपायर्ड नॅक ग्रेड्स प्लॅगरायझिंग सेल्फ स्टडी रिपोर्ट्स अँड क्लेम्स दॅट ग्रेड्स कुड बी पर्चेस्ड हे खूप दुर्दैवी आहे याच्याबद्दल आता मी जास्ती विस्ताराने नाही बोलणार पण तुम्हाला या क्षेत्रामधल्या अनेक तज्ज्ञांशी तुम्ही बोललात तर तुम्हाला याची माहिती मिळेल की आज ज्या पद्धतीने हे सगळं कामकाज चालू ए, खरो मुठी आहे खरोखरच किती मोठी फसव आहे ना म्हणजे आपण विद्यार्थ्याला विसरूनच जातोय या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची म्हणजे मला खरोखरच हे मला आत्ता बोलण्यामध्ये लिमिटेशन आहे त्यामुळे मी माझ्या भावना पूर्ण इथं व्यक्त नाही करू शकत आत्ता तुमच्यासमोर पण ज्या पद्धतीने ही सगळी यंत्रणा आज आपल्याला आहे आणि हे भारतभर आहे भारतभर आहे विशिष्ट राज्यात आहे वगैरे नाही नाही भारतभर आहे अगदी आणि ज्या विद्यापीठांना खरोखरच ती ग्रेड मिळण्याची शक्यता नाही अशा अनेक विद्यापीठांना त्या ग्रेड दिलेल्या आहेत आणि, आणि हे मला लोकांनी सांगितलेलं आहे त्याच विद्यापीठांमधल्या आणि ज्या विद्यापीठांना जी ग्रेड खरं मिळायला पाहिजे ती पण मिळत नाही दोन्ही बाजू आहे त्याच्यामध्ये ही जी सुधारणा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला ती सुधारणा करत असताना तुम्हाला अगदी जे त्याचं असेसमेंट करतायत तिथपासून ते जिथे याचं सगळं मूल्यांकन होत असेल फायनल तिथपर्यंत एक नेक्सस आहे असं लक्षात आलं का आणि ते तोडणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे का नाही परत मी तेच सांगेन की मला त्या खरं त्या विषयावरती मला आज नाही बोलतायचं पण नेक्सस तर मी माझ्या पत्रातच लिहिलेलं आहे त्यामुळे मला तेच दिसत आहे त्यामुळे मला ते काय नेक्सस आहे हेच एकदा मला नीट समजून घ्यायचंय आणि ते फायनल यासाठी गरजेचं आहे की शेवटी तुम्ही ज्या पद्धतीनं हा विषय मांडलाय तो विषय इतका गंभीर आहे की आज नाहीतर उद्या तुम्हाला ह्याबद्दलचा जर निर्णय नाही घेता आला तर जागतिक स्पर्धेत आपण कितीही नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली काय आणि काही कितीही एफर्ट्स केले काय ही के सुधारणार नाहीच आहे मी अनेक गावखेड्यामध्ये बघतो की महाविद्यालय ज्यांची अतिशय उत्तम रँकिंग आहे तिथे वर्गच भरत नाहीत आणि संशोधनात्मक पातळीवरती आपण काय संशोधन करतोय याबद्दल तर एक मोठी सिरीज आणि केली आहे अनेक वर्तमानपत्रांनी दिसतंय आपल्याला की वी आर डुईंग एव्हरीथिंग रॉंग काही अपवाद त्याला आहेत म्हणून मी हे पुन्हा विचारलं की हे काय नेक्सस आहे की जे तोडायलाच पाहिजे नेक्सस काय आहे ते कळणं अवघड आहे त्याच्यासाठी म्हणूनच मी चौकशीची मागणी केली होती की नेक्सस कसं समजेल ना आपल्याला काय आहे हे अनलेस इट इज इन्व्हेस्टिगेटेड आणि आम्ही काही पोलिसिंग एजन्सी नाहीये स्वरूप जे तुम्हाला लक्षात आलं ते स्वरूप असं आहे की आज बाजारामध्ये जर तुम्ही बघितलं आणि हे माझ्याकडे सुद्धा अनेक लोकांनी पाठवलेलं आहे की कित्येक लोक नावानी सुद्धा आणि ते तुम्ही सुद्धा बघितलं असेल नावानी अशी जाहिरात करतायत की आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा एवढे एवढे पैसे आहेत रेट कार्ड आहे आणि एक हजार टक्के तुम्हाला तुम्हाला जी पाहिजे ती ग्रेड आम्ही देऊ ओपन आहे म्हणजे मी हे सांगतोय माझ्या मनसं नाही मन सांगत आहे किती गंभीर आहे आहे ना आणि हे सर्व निदर्शनास आणून दिलेलं आहे म्हणजे असं नाहीये की फक्त काही ठराविक लोकांना जग जाहीर आहे इंटरनेटवरती जाहिराती आहेत हा झाला एक प्रकार आता हे एक हजार टक्के ज्या वेळेला तुम्हाला शाश्वती देत आहेत आणि त्यांनी यादी दिली आहे म्हणजे तुम्हाला आपली चर्चा झाल्यानंतर मी ती एक मेल फॉरवर्ड करेन जी अठ्ठावीस फेब्रुवारीला अगदी ताजी आलेली मेल आहे एकाने मला अशाच वेल मिनिंग माणसाने पाठवलेली मेल आहे ती ज्याच्यामध्ये त्यांनी यादी दिली आहे की या संस्था आमच्याकडनं त्यांनी मदत घेतली आहे आणि बघा त्यांना या सगळ्या ग्रेड मिळालेले आहेत बापरे हा जरा एक प्रकार आणखी नाही नाही हा प्रकार म्हणजे काय ते एक हजार टक्के कसं देऊ शकतात काहीतरी त्यांची लिंक असत मध्ये लिंक थे? ही आहे आणि ही काय लिंक आहे हेच शोधायला पाहिजे पण ते इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचं काम आहे त्यांनी त्या माणसांकडे जाऊन माहिती घ्यायला पाहिजे कशाच्या बेसिसवरती हो तुम्ही एक हजार टक्के देताय काय तुमची कार्यपद्धती आहे तुम्हाला वाटतं तुमचा राजीनामा स्वीकारून त्याला ब्रेक लावला या चौकशीला पुढच्या ते नाही माहिती मला पण ती चौकशी अजूनही मला आशा आहे की ती चौकशी व्हावी आणि होईल म्हणजे ज्या पद्धतीने आता समाज माध्यमात याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत तुम्ही सुद्धा मी तुम्हाला म्हणलं होतं की मला कृपया तुम्ही नका हे करू पण तुम्ही सुद्धा ज्या नाही आ... कारण त्या विषयाचं गांभीर्य इतकं जास्त आहे की मला हा प्रश्न पडला की याच्यावरती आधारित ची जर फंडिंग होत असेल इट्स अ कम्प्लीट मिसयूज ऑफ पब्लिक मनी तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो तुमच्या राजीनाम्यापुरता आता संपलेला आहे तुमच्या लेखी पण हे अशाच पद्धतीनं अनुदानं येतात ती वर्षानुवर्ष दिली जात आहेत ह्याबद्दल तुमचा आक्षेप आहे आणि तो कुठेतरी थांबायला हवा ना म्हणून मी तो प्रश्न पुन्हा विचारला सो तुम्हाला असं वाटतं की ह्या रँकिंग वरती युजीसीची जी काही मदत जी काही ग्रँट दिला जातो तो सुद्धा एक प्रकारे गैरप्रकार आहे नाही ते योग्य नाही कारण जर ती रँक दिलेली जर योग्य नसेल तर त्या रँकच्या मुळे मिळणारी जी काही ग्रँट असेल ती पण क्वेश्चन मध्येच असते ना म्हणजे कसं काय तुम्ही जर एखादा माणूस त्याला क्वालिफायच नाही आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला काही मदत करताय किंवा काही नोकरी देताय किंवा काही बक्षीस देत आहे ते चुकीच आहे तुम्हाला वाटतं दिल्लीत बसलेली काही माणसं ज्याशी इन्व्हॉल्व आहेत ते नाही सांगता येणार म्हणजे या विषयावरती मला काहीच कॉमेंट करता येऊ शकते माझा शेवटचा प्रश्न हे जे काही सुरू आहे जे थांबवायचा तुम्ही प्रयत्न केला त्यामुळे शिक्षणाचं अल्टिमेट जे काही नुकसान आहे ते काय आहे आणि ते जर आपण थांबवलं तर काय होऊ शकतो शिक्षणाचं नुकसान हे म्हणण्यापेक्षा हे आपल्या देशाचं नुकसान आहे हे आपल्या समाजाचं नुकसान आहे आपण जी भावी पिढी आपल्याला जी घडवायचं काम आपल्याला करायचंय शिक्षकांना जे करायचंय त्या प्रक्रियेचं नुकसान आहे आज तुम्हाला मी सांगतो हो की ही जर परिस्थिती अशी राहिली तर शासकीय महाविद्यालय आणि शासकीय विद्यापीठांमध्ये नॅकच्या ग्रेड कमी होत जातील त्यामुळे त्यांच्या अनुदानावरतीसुद्धा परिणाम होईल विद्यार्थ्यांचं तो नुकसान होईलच पण आज मला वाटतं की शिक्षणाचा जो पिरॅमिड आहे ना खुँ, त्याचा पाया हा शासकीय महाविद्यालयांचा आहे तुम्ही आम्ही त्याच विद्यापीठांमधनं शिकलो आहे ना कमी फी असलेल्या ती मजबूत करणं आवश्यक हो आहे तरच सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्व शिक्षण मिळेल आणि त्याच्यासाठी मला वाटतं सगळ्याच घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे आपली अडचण अशी आहे की गुणवत्तापूर्ण आणि विचार प्रवृत्त करायला व्यक् करू इच्छिणाऱ्या किंवा समाजाला तसा विचार करायला भाग पाडणाऱ्या एखाद्या मंडळींनी काही प्रश्न विचारले की फार आपण त्याला गांभीर्याने घेत नाही होत खरं तर सरांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी उत्तरं दिलेली नाही आहेत प्रश्न निर्माण केलेत त्या प्रश्नांची उत्तरं ज्यांनी द्यायची त्यांनी ती द्यावीत आणि जरूर द्यावीत कारण त्यांनी जे काही भवितव्य पुढे व्यक्त केलं ते फार म्हणजे गंभीर आहे विचार करा थांबूया आपण इथे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट